नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या आत्तापर्यंत ज्या बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रकरणावरती कोणकोणते प्रश्न येऊन गेले याविषयीची माहिती आपण अभ्यासायला सुरुवात केलेली आहे आत्तापर्यंत तीन प्रकरणांवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्यांची लिंक आहे किंवा बारावी बोर्ड परीक्षेला विचारलेले प्रश्न अशी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही पहा त्यामध्ये सर्व प्रकरणांच्या संदर्भातले आपण सेपरेट व्हिडिओ बनवून टाकतो आहे आज आपण प्रकरण क्रमांक चार पुरवठा विश्लेषण ह्या प्रकरणाच्या संदर्भात बोर्डाला आत्तापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले गेले याची माहिती पाहूयात आणि बोर्ड परीक्षेची तयारी आत्तापासून आपण करायला हरकत नाही कारण खूप कमी वेळ आता आपल्याकडं राहिलेला आहे दोन अडीच महिन्याचा वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यास कम्प्लीट करणं गरजेचं आहे आत्तापर्यंत अभ्यास झाला नसेल तर अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ही सुरुवात आपण कोणते प्रश्न करायचे कुठल्या प्रश्नांना इम्पॉर्टंट आहे हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे आणि हे समजण्यासाठीच आपण ही प्लेलिस्ट तयार करतो आहे की प्रत्येक प्रकरणाचा डिटेल अभ्यास करतो आहे बोर्ड नक्की कशा प्रकारचे प्रश्न विचारते कोणकोणते कुन प्रश्न विचारतं आहे जेणेकरून आपल्याला ते प्रकरण अभ्यास करणं त्याचा फायदा होईल चला तर मग सुरुवात करूयात प्रकरण चौथा या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत किती बोर्डाच्या परीक्षा झाल्यात याचा विचार केला तर ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये पहिली प्रश्नपत्रिका ह्या सिलेबसवर आली होती त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये जी परीक्षा झाली त्यामधली एक प्रश्नपत्रिका आहे आणि जुलै आत्ताची जुलै ऑगस्टमध्ये एक रिपीटर विद्यार्थ्यांसाठीची परीक्षा झालेली आहे तर अशा तीन बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ह्या नवीन सिलेबसवरती झालेल्या आहेत या तीनही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा आपण विचार करणार आहोत आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हे ऑक्टोबर फेब्रुवारी आणि जुलै ह्या तीनही वर्षांच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांची आदर्श उत्तरं सह आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पाहिले नसतील तर ते, ते पाहू शकता तुम्ही आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला ह्या सगळ्यांची उत्तरं पी डी एफ स्वरूपात पाहिजे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून एक नॉर्मल चार्जेस त्याचे असतील काहीतरी त्या चार्जेस पे करून तुम्ही ती पी डी एफ स्वरूपात देखील उपलब्ध करू शकतात जर तुम्हाला चार्जेस देणं शक्य नसेल तर यूट्यूबवरती आपण हे सगळे व्हिडिओच्या स्वरूपात देखील अपलोड केलेले आहेत चला ह्या तीनही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करूयात हो ऑक्टोबर दोन हजार एकवीसमधली पहिली एक्झाम झाली तर त्यामध्ये प्रकरण चार पुरवठा विश्लेषणावरती कोणकोणते प्रश्न विचारलेत विच्णा ते पाहूयात तुम्हाला सर्वांना माहिती असेल की हे प्रकरण बोर्डाला दहा मार्कासाठीचा प्रकरण आहे तर दहा मार्काचे कोणते प्रश्न होते याचा अभ्यास करूयात प्रश्न पहिला ब सहसंबंध पूर्ण करायचा प्रश्न होता ह्या प्रश्नपत्रिकेत एक मार्काचा त्यामध्ये ह्या प्रकरणावरती प्रश्न आलेला होता त्यानंतर प्रश्न पहिला कमध्ये विधाने पूर्ण करून संपूर्ण विधाने पुन्हा लिहा यामध्ये देखील ह्या प्रकरणावरती एक प्रश्न होता एक मार्काचा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार सहमत आहात किंवा नाहीत ते सहकारण स्पष्ट करा हा प्रश्न होता तर यामध्ये देखील पुरवठ्यावरती एक प्रश्न विचारला हा प्रश्न आपल्याला माहिती आहे चार मार्कासाठी आहे तर इथे चार मार्काचा एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर प्रश्न पाचवा खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा चार मार्काचा प्रश्न आहे तर एक आकृती ह्या प्रकरणावरती विचारली आणि त्या आधारे काही प्रश्न विचारण्यात आले चार मार्काचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळाला असे चार प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्यात आलेले होते एकूण गुणांची टोटल करा चार अधिक चार आठ अधिक एक नऊ आणि अधिक एक दहा हा देखील दहा ह्या ठिकाणी होत आहेत तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिकेत आपल्याला प्रश्न पाहायला मिळाले याचा विचार केला तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे चार चार मार्काच्या प्रश्नांवरती ह्या प्रकरणावरती भर दिलेला आहे आणि एक एक मार्काचे प्रश्न आहेत तर अशा प्रकारे अभ्यास करताना तुम्हाला लक्षात येतं की कोणत्या प्रकरणांवरती कोणत्या घटकांवरती भर दिलेला आहे आता हे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये विचारलेलं होतं यानंतर फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये परीक्षा झाली तर ह्या फेब्रुवारी बावीसच्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले दहा मार्कासाठी तर परत पुन्हा बा आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा एक मार्काचा एक प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारला प्रश्न पहिला ड मध्ये विधाने व तर्कसंगत प्रश्न होते त्यामध्ये पुन्हा एक मार्काचा म्हणजे एक एक मार्काचे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये पण दोन प्रश्न होते याही वेळेस बोर्डाने पुन्हा एक एक मार्काचे दोन प्रश्न विचारले त्यानंतर प्रश्न दुसरा संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा दोन मार्काचा प्रश्न विचारला आता चार चार मार्काचे आधी दोन विचारले होते इथं मात्र दोन मार्काचा प्रश्न विचारला आहे त्यामुळं प्रश्नांची संख्या वाढेल किंवा आठ मार्काचा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो तर पाहूयात प्रश्न दुसरा ब फरक स्पष्ट करा हा प्रश्न आला आत्तापर्यंत चारच ठिकाणी प्रश्न होत होते पण आता मी म्हटलं एक तर प्रश्नाची संख्या वाढेल किंवा मग डायरेक्ट आठ मार्काचा प्रश्न यायला पाहिजे पण आठ मार्काचा प्रश्न आला तर सं गुणांची टोटल जुळणार नव्हती त्यामुळे इथं पुन्हा दोन मार्काचा प्रश्न विचारायला लागला या आधीच्याही वी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा मा दोन मार्काचा एखादा प्रश्न विचारला जातो तेव्हा दुसरा प्रश्नही दोन मार्काचाच टाकावा लागतो आणि दोन मार्काचे दोनच प्रश्न संकल्पनावर काम फरक स्पष्ट करा प्रश्न दुसऱ्यातले तर जेव्हा एखाद्या प्रकरणावरती दोन मार्काचा प्रश्न येतो आहे तेव्हा जवळपास नव्वद टक्के त्याच प्रकरणावर फरक पण विचारला जातो म्हणून अभ्यास करताना आपल्याला त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि शेवटचा प्रश्न होता प्रश्न चौथा सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करायचा चार मार्काचा प्रश्न म्हणजे आधीच्या वर्षी जे चार मार्काचे प्रश्न विचारले होते दोन त्याऐवजी आता दोन दोन मार्काचा प्रश्न डिवाईड झाला त्यामुळे एक प्रश्न ह्या ठिकाणी वाढला आहे म्हणजे दोन मार्क एक मार्क आणि चार मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारत घ्यावे लागतात <णत्याध> विचारले जातात ठीक आहे चला यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये एक पेपर झालेला आहे तर या पेपरमध्ये या प्रकरणावरती कोणते प्रश्न विचारले प्रश्न पाहिला ब खालील सहसंबंध पूर्ण करा एक मार्काचा प्रश्न आता जवळपास तुम्हाला अंदाज यायला पाहिजेत की कोणते प्रश्न येऊ शकतात एक मार्काचा प्रश्न आला म्हणजे दुसराही एक मार्काचा एक प्रश्न येणारच आहे खालील विधाने पूर्ण करा असे एक मार्काचे दोन प्रश्न आले आता प्रश्न दुसऱ्यामध्ये संकल्पना ओळखून स्पष्ट करायचा दोन मार्काचा प्रश्न आला आहे आणि दोन मार्काचा प्रश्न आला म्हणजे पुन्हा दोन मार्काचा प्रश्न येणारेच आहे मी सांगितलं नव्वद टक्के असंच होतं जेव्हा दोन मार्काचा एखादा प्रश्न संकल्पनेमध्ये विचारला जातो तेव्हा त्याच्यावर ते फरक पण आपल्याला दिसतो ते इथंही ते रिपिटेशन आपल्याला पुन्हा पाहायला मिळाले आणि सहमतचा प्रश्न आहे म्हणजे सेम फॉर्मॅट ह्या जुलैला पण आपल्याला पाहायला मिळाला जो फेब्रुवारीमध्ये विचारलेला होता सेम तशाच प्रकारे फॉर्मॅट इथं पुढं पाहायला मिळालं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जे फॉर्मॅट आहे ते फारसे पूर्णच्या पूर्ण चेंज होत नाही म्हणजे हे एक दोन चार मार्काचे प्रश्न जाऊन किंवा सहमतचा प्रश्न फरकांचा प्रश्न जाऊन आठ मार्काचा प्रश्न विचारला गेला एवढे मोठे चेंजेस बोर्डाच्या ह्या चे, स्वरूपामध्ये होत नाही एखादा प्रश्न इकडं एखादा प्रश्न तिकडं याच्यातला एखादा प्रश्न काढला तर जिथं दुसरा प्रकरणाचा प्रश्न टाकलाय त्याऐवजी त्या, त्या प्रकरणातला देखील प्रश्न तिकडं चेंज होईल म्हणजे चौथ्यातला प्रश्न बदलला आणि तो जर प्रकरण दोनमध्ये टाकला तर दोनमध्ये जो प्रश्न दोन दोन होता तो इकडं येईल म्हणून दोन प्रकरणांवरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो तर त्यामुळे दोन प्रकरणांमध्ये एक एक प्रश्न इकडे तिकडं होऊ शकतात त्यामुळं फारसं काही विचार करण्याची गरज नाही पण अंदाज येऊन जातो आपल्याला कशावरती भर देणं गरजेचं आहे तीन पे परीक्षा झाल्या तीनही परीक्षांमध्ये एक एक मार्काचे दोन दोन प्रश्न विचारलेच होते म्हणजे तुम्हाला एक मार्काचा प्रश्न या प्रकरणावरती परफेक्ट करावाच लागणार याचा अंदाज कुठून येईल जेव्हा आपण अशा पद्धतीचा अभ्यास करू तेव्हा म्हणून मित्रांनो डिटेलमध्ये यांचा विचार करणं गरजेचं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण चार पुरवठ्याचं विश्लेषण यामधील प्रश्नांचा अभ्यास केला आहे तर यावरून तुम्हाला काही अंदाज येत आहेत का ही सांगितलेल्या कन्सेप्ट कळत आहेत का लक्षात येत आहेत का आणि या व्यतिरिक्त अजून तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर त्या कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भातले इम्पॉर्टंट क्वेश्चनचे शेरीज देखील आपण लवकरच सुरू करतोय तर ज्या वेळेस ते प्रश्न अपलोड केले जातील तेव्हा तुम्हाला ते समजले पाहिजेत म्हणून चॅनल सबस्क्राइब करून त्याचे बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातल्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार